खुशी समृद्धीची गुरुकिल्ली। नैसर्गिक आपत्ती ही शेतकऱ्यांना आता नवीन नाही, तरीही न डगमगता या कठीण परिस्थितीवर मात करून डोंगराळ भागातही ऊसमळा फुलवण्याचं काम सुगाव कॅम्प तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथील संजय वाघमारे यांनी केलं। फार पूर्वीपासून नदीपात्रातील गाळाची माती ही पिकाला दिली जायची। या गाळाच्या जमिनी पिकांना चांगलं वरदान ठरायच्या, पण तरीही धरण पात्रातील गाळमाती त्यांनी शर्थीनं पिकाला उपलब्ध केली। मी या ठिकाणी जवळपास माझी 15 ते 16 एकर जमीन आहे आणि हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे। या ठिकाणी जवळपास आम्ही शेतीमध्ये ऊसाची लागवड केलेली आहे आणि ही जात जवळपास म्हणजे 1086032 अशी दोन जातीची लागवड आम्ही ऊसाची केलेली आहे। त्या जातीमध्ये समजा चांगल्या पद्धतीची रिकव्हरी मिळते आणि थोडंसं म्हणजे ते प्रमाण अधिक चांगलं आहे, ती जात चांगली सर्व शेतकऱ्यांना असं वरदान ठरणारी अशी जात आहे, त्यामुळे ऊसाची लागवड आम्ही केली। आणि या ठिकाणी दुसरं म्हणलं तर आम्हाला बाजूला जे कुंद्राळा धरण म्हणून आहे त्या धरणामध्ये आम्ही गेल्या वर्षी पाण्याचं पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळं आम्ही तिथली गाळपात्रातली माती काढून आणून जवळपास 3 ते 4 फूट अंतरानं या ठिकाणी असं उंचीने लेवलनं भरलेली आहे आणि त्या गाळपात्राच्या मातीवरती आम्ही ह्या ऊसाची लागवड केलेली आहे। त्यामुळं ह्या ऊसाचा अवरेज अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी दिसून येतोय। त्यामुळं आता आज परिस्थिती अशी आहे की आमच्या मुखेड तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, परंतु शेतकऱ्यांनी अशाही परिस्थितीवर मात करून या पावसाच्या परिस्थितीवर मात करून त्यांनी चांगल्या पद्धतीचे पिकं या ठिकाणी घेतात। परंतु आज जवळपास सगळीकडे सोयाबीन सगळं गेलेलं आहे, सोयाबीनची परिस्थिती अशाच पद्धतीनं शेतकऱ्यांना काही असं माफक दरात त्यांना योग्य भाव मिळाला नाही आणि ते सोयाबीन सुद्धा त्याच्यावर काही प्रकारचे रोग वगैरे पडल्यामुळं ते सुद्धा चांगलं काही आलेलं नाही। त्याच्यानंतर तूर आहे, तुरीचं थोडंसं आता चांगलं दिसतोय, बघूया तुरीचं काय, समजा याच्यामध्ये फूल वगैरे चांगलं आहे। त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी दुसरे एक पीक आम्ही घेतोय जे की त्या पिकापासून आम्हाला सुद्धा चांगला फायदा मिळतोय। आता जवळपास आमच्या शेतामध्ये ऊसाचं प्रमाण चांगलं आहे आणि या ठिकाणी जे गाळपात्र आहे त्या मातीमधून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळतोय। ऊसाला मोकाट पाणी देण्याची पद्धत आज हद्दपार झालीय, त्याऐवजी ठिबकचा वापर करून ऊसाच्या पिकाला पाणी व्यवस्थापन केलं तर कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेता येतं आणि पाण्याची बचत होते। पाणी टंचाईवर मात करण्यासाठी त्यांना जवळच असलेल्या तलावाचा फायदा झाला। उसाला योग्य त्या खतांचा डोस दिल्यानं त्यांचं उसाचं पीक निरोगी आणि तजेलदार दिसत आहे। त्या उसाला आम्ही चांगल्या पद्धतीची स्प्रे असं फवारतो आणि जवळपास RCFची खत वापरतो, त्याच्यामुळं 2-3 वेळा असं डोस दिल्यामुळं या ठिकाणी ऊस हा चांगला दिसत आहे। या ठिकाणी पाण्याचे प्रमाण हे कमी होतं, त्यामुळं बाजूलाच कुंद्राळा हा मध्यम प्रकल्प असल्यामुळं जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी तलाव आहे। त्या तलावामधनं आम्ही चांगल्या पद्धतीचं 4 इंची अशी पाईपलाईन करून इथपर्यंत आणली आणि जवळपास 15 ची मोटर त्या ठिकाणी बसवलेली आहे। त्याच्यानंतर ठिबकची योजना आहे, म्हणजे कमी पाण्यामध्ये आपल्याला शेतीला असं जास्तीचं पाणी आपल्याला देता येईल, परंतु आणि बोरच्या माध्यमातनं आज सगळीकडे सोयी उपलब्ध आहेत, पण त्याचा फायदा आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं योग्य मूल्यमापन मोजमाप आपण शेतकऱ्यांनी करावं। आणि तसेच शेतीला पूरक असा जोडधंदा पण आहे, शेळीपालन आहे, पोल्ट्री फार्म आहे, अशा दुग्ध व्यवसाय आहे, अशा सगळ्या व्यवसाय इतर व्यवसाय करून पण तुम्हाला या परिस्थितीवरून मात करता येते। पिकासोबत आपण नवीन तंत्रज्ञानाची जोड दिली, पूरक व्यवसाय केला, शेततळ्याचा वापर केला तर नक्कीच शेती फायद्याची होते आणि संजय वाघमारे यांच्यासारखी जिद्द असेल तर डोंगराळ भागात सुद्धा सुंदर मळा फुलवता येतो हे यावरून सिद्ध होतं। आता कामगाराचा प्रश्न फार मोठा अडचणीचा निर्माण झालेला आहे, कामगार मिळत नाहीत, मजूर मिळत नाहीत, त्यामुळं शेतकरी असं
स्वतः म्हणजे काम करायला त्यांना मजूर मिळत नसल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. म्हणून त्याच्या त्याऐवजी समजा कामगाराच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण तंत्र निघालेलं आहे, पेरणीचं तंत्र निघालेलं आहे, सर्व मळण यंत्र सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणून आज या यंत्राच्या माध्यमातून आपण शेती करावी आणि चांगल्या पद्धतीचं उत्पन्न मिळावं, असेच मी इतर शेतकऱ्यांना एक संदेश देऊ इच्छितो. अतिशय कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांनी न खचता परिश्रमपूर्वक मात केली पाहिजे. शेतकऱ्यांच्या जवळच असलेल्या कृषी अधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध शेती फायदेशीर केली पाहिजे. पारंपरिक शेती व्यवसायाला कृषी शिक्षण आणि अनुभवाची जोड दिली तर शेती नक्कीच फायद्याची आहे. आधुनिक कृषी समृद्धीच्या तंत्राचा वापर करा हाच कृषी समृद्धीचा नारा. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगानं वाळवंटाचं नंदनवन करता येतं. वृक्ष आमची माऊली, देई फळ आणि सावली.